खराब नशिबाला दोष देणाऱ्यांनी नक्की ऐका श्रीकृष्ण आणि द्रोणाचार्य यांचा संवाद. जेव्हा मरताना द्रोणाचार्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, माझा दोष काय आहे, मला धोका करून का मारले गेले? त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, द्वापार युगामध्ये एका अशा व्यक्तीचा जन्म झाला ज्याला जग सर्वश्रेष्ठ गुरु मानत होते, परंतु भगवान श्रीकृष्णांनी त्यांना एक वडील आणि गुरु म्हणून अपयशी मानले. ते दुसरे कोणी नाही तर पांडव आणि कौरवांचे गुरु द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्यांकडून महाभारत युद्धाच्या वेळी जेव्हा पांडव पक्षाला वाटले की गुरु द्रोणाचार्यांना हरवणे अवघड आहे, तेव्हा अश्वत्थामा मारला गेला ही खोटी बातमी सगळीकडे पसरवली गेली. त्यामुळे पुत्रवियोगामध्ये येऊन द्रोणाचार्यांनी शस्त्रांचा त्याग केला, तेव्हाच त्यांचा वध करणं शक्य होतं. युधिष्ठिरच्या तोंडातून हे शब्द ऐकून द्रोणाचार्यांना अश्वत्थामाचे सगळे खरे वाटले आणि त्यांनी त्यांच्या शस्त्रांचा त्याग केला. आणि त्याचवेळी द्रोणाचार्यांनी भगवान श्रीकृष्णांना खूप प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर ऐकल्यानंतर द्रोणाचार्यांना त्यांचा मृत्यू स्वीकार करावा लागला. गुरु द्रोणाचार्यांनी भगवान श्रीकृष्णांना म्हटले, हे महाज्ञानी, हे परम तेजस्वी वासुदेव, मी लहानपणापासून आश्रमामध्येच लहानाचा मोठा झालो आहे. मी माझ्या जीवनामध्ये निर्धनता आणि गरिबी पाहिली आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी पाहिल्या आहेत. मी पूर्वजन्मामध्ये काही पाप केले होते. मी माझा मित्र द्रुपद पासून धोका खाल्ला आहे आणि ज्या राज्याला विजय मिळवून दिला त्या राज्यातून मला बाहेर काढले. हे वासुदेव, या सगळ्यांमध्ये माझा काय दोष होता? मित्राची मदत करणे काय पाप आहे का? जेव्हा मी खूप कठोर तपश्चर्या केली त्यावेळी अश्वत्थामाचा जन्म झाला, पण गरिबीमुळे त्याला दुधाऐवजी पिठाचे पाणी पाजले, यामध्ये माझा काय दोष होता? दयेची भावना ठेवणं हे माझं पाप होतं का? ज्या प्रकारे मी गुरु परशुरामांकडून ज्ञान प्राप्त केले तेच ज्ञान मी कौरव आणि पांडवांना भेदभाव न करता दिले, परंतु आजही एकलव्याचा अंगठा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे लांछन आहे आणि यामध्ये माझा काय दोष आहे? मी माझे वचन निभावले हे सगळ्यात मोठे पाप होते का? भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण मी धर्म निभावण्याच्या कारणामुळे थांबवू शकलो नाही, पण मी माझा मुलगा अश्वत्थामाला शाप दिला होता, मग यामध्ये माझा काय दोष होता? राजकीय धर्माचे पालन करणे माझा सगळ्यात मोठा दोष होता का? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी म्हटले, हे भारद्वाज पुत्र द्रोण, निर्धनता कोणी नाही पाहिली. एक लहान मूल जन्मापासूनच निर्धन असते, पण कुबेराचे भांडार मिळवण्यासाठी संघर्ष आणि धैर्याची आवश्यकता असते. ज्याप्रमाणे आपल्या मित्राकडून धोका खाल्ला त्याप्रमाणे बालीने सुग्रीवकडून, रावणाने विभीषणकडून खाल्ला होता. भलेही त्यांच्या कर्मामध्ये अंतर राहिले असेल, पण काम समान होते. अशा परिस्थितीमध्ये धैर्य हाच माणसाचा सगळ्यात मोठा साथी असतो, पण बदल्याच्या भावनांमध्ये आपण आपल्या मृत्यूचे शस्त्र स्वतःच तयार केले, ते सुद्धा दृष्टद्युम्नच्या रूपामध्ये. आणि त्याच कारणांमुळे द्रौपदीचा जन्म झाला आणि महाभारत तिथूनच सुरू झाले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे भारद्वाज पुत्र द्रोण, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वश्रेष्ठच राहताल, पण एका योद्ध्याच्या रूपामध्ये, पण एक गुरु आणि वडिलांच्या रूपामध्ये नाही.
हे जग तुम्हाला ओळखेल अर्जुनच्या गुरुच्या रूपामध्ये, पण सर्वश्रेष्ठ गुरूंच्या रूपामध्ये कधीच नाही. एका गुरूंचे हे कर्तव्य असते की त्यांच्या शिष्यांना श्रेष्ठ आणि उत्तम बनवावे. एका गुरुचे हे कर्तव्य असते की त्यांनी त्यांच्या शिष्यांना धर्म अधर्म यांच्यामधील अंतर समजावून सांगावे. आणि गुरु हे करू शकत नसेल तर एका शिक्षकाच्या रूपामध्ये तो अपयशी आहे. याप्रमाणेच एका वडिलांचे कर्तव्य हे असते की वडिलांनी सगळ्या मोहांचा त्याग करून आपल्या मुलाचे चरित्र उत्तम बनवावे. एका गुरुच्या रूपामध्ये तुम्ही फक्त अर्जुनचे गुरु नाही तर आश्रमामध्ये असलेल्या सगळ्या मुलांचे गुरु होते. पण तुम्ही फक्त अर्जुनाला प्रिय समजले आणि कौरवांना फक्त युद्धाचे शिक्षण दिले. त्यांचे चरित्र निर्माण करण्याचे काम तुम्ही केले नाही. जेव्हा माणूस लहान असतो तेव्हाच सगळे संस्कार शिकतो. आणि हे तुमचे पहिले कर्तव्य होते की दुर्योधन आणि त्याच्या भावांचे चरित्र निर्माण करायचे होते आणि त्यामध्ये तुम्ही अपयशी झाले. तुम्हाला हे माहीत होते की दुर्योधन आणि त्याचे भाऊ अधर्मी होत चालले आहेत, तरीही तुम्ही काहीही केले नाही. तसेच तुम्ही एका वडिलांच्या रूपामध्ये सफल झाले असते तर आज तुम्हाला अधर्माच्या पक्षामध्ये उभे राहून युद्ध करावे लागले नसते. तुम्ही अश्वत्थामाला त्याचे बल आणि ज्ञानापेक्षा जास्त शिक्षण दिले, पण मुलाच्या मोहामध्ये येऊन त्याचे चरित्र निर्माण केले नाही. जर तुम्ही तुमच्या मोहाचा त्याग केला असता आणि कठोर राहिले असते तर त्याने दुर्योधनची साथ सोडली असती. तेव्हा तुम्ही कठोरता अजिबात दाखवली नाही. जर कठोरता दाखवली असती आणि त्याला धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले असते तर कदाचित त्याच्यामध्ये धर्म जिवंत राहिला असता आणि द्रौपदीबरोबर भरलेल्या सभेमध्ये असे पाप झाले नसते. जर तुम्ही धर्माचे पालन केले असते आणि गुरु होण्याचे कर्तव्य निभावले असते तर आज महाभारत झाले नसते. एवढे ऐकल्यानंतर द्रोणाचार्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी त्यांच्या शस्त्रांचा त्याग केला आणि त्यांनी त्या ठिकाणी समाधी घेतली आणि योग साधनेमध्ये लीन झाले. त्यांच्या आत्म्याचा एक अंश बृहस्पती देवांमध्ये लीन झाला. तेव्हा दृष्टद्युम्नने त्यांचं डोकं त्यांच्या धडापासून वेगळं केलं. याप्रमाणे कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्यांचा वध झाला. भगवान श्रीकृष्णांच्या या उपदेशांमुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते. कशाप्रकारे एक शिक्षक आणि एक वडील आपल्या मुलांच्या चरित्राचे निर्माण करून त्यांना एक चांगला व्यक्ती बनवू शकतात. तर मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल. तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.